हाय फ्रेंड्स, प्रत्येक पार्ट मध्ये जसं मी तुमचं स्वागत करतो तसं आजही तुमचं स्वागत आहे भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर. तर पहा, आपण आतापर्यंत पॅरलल लाईन अँड इट्स ट्रान्सव्हर्सल हा लेसन 2.2 पर्यंत च्या मागचा भाग पूर्ण पाहिले. आता 2.2 मध्ये आपण काही प्रॉब्लेम सोडवणार आहे. त्याच्यापूर्वी आपण काय काय पाहिलं भाग, पॅरलल लाईन म्हणजे काय, त्याची ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, त्याच्यामुळे त्याचे 8 अँगल कसे पडतात ते पाहिले, त्या 8 अँगलच्या जोड्या पाहिल्या, कोण करस्पॉन्डिंग आहे, कोण इंटेरियर आहे, कोण इंटेरियर अल्टरनेट आहे, कोण एक्सटेरियर अल्टरनेट आहे, कोण अपोजिट आहे, आणि त्यांच्या पुन्हा प्रॉपर्टीज पाहिल्या. करस्पॉन्डिंग अँगल सारखे असतात, इंटेरियर अँगल ची ऍडिशन वॅलिडिटी असते, एक्सटेरियर अँगल जे आहेत एक्सटेरियर अल्टरनेट ते सारखे असतात, इंटेरियर अल्टरनेट सारखे असतात, अपोजिट सारखे असतात, म्हणजे जवळजवळ सगळे पेअर सारखे असतात. फक्त आणि फक्त जे इंटेरियर अँगल आहेत डी आणि ई, सी आणि एफ, हे दोघांचे ऍडिशन वॅलिडिटी असते, बाकी सगळ्यांची प्रॉपर्टीज ते दोघं सारखे असतात, ह्या प्रॉपर्टीज सेम आहेत. ओके, तर मागच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, बऱ्याच जणांनी आन्सर दिले, बरेच जण राहिलेत, तो पार्ट व्यवस्थित पहा आणि त्याचा आन्सर द्या. जर त्याचा आन्सर तुम्हाला बरोबर आलं तर 100% मी समजेल तुम्हाला मी शिकवलेलं समजले. ओके, तर पहा इथं एक मी प्रॉब्लेम दिलाय. इथं फर्स्ट प्रॉब्लेम आहे एम आणि एन ह्या दोघं पॅरलल लाईन आहेत आणि त्याला एल ही ट्रान्सव्हर्सल काढली, त्याच्यामुळे त्याचे अँगल बी, अँगल ई ए, अँगल सी, अँगल डी, अँगल एफ, अँगल ई, अँगल जी, अँगल एच असे 8 अँगल पडले. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय काय दिले बघा. लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन, लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल, मेजरमेंट ऑफ अँगल बी एक्स प्लस 15, बी ची किंमत दिली एक्स प्लस 15 डिग्री. जसं आपण म्हणतो 80 डिग्री, 70 डिग्री, 60 डिग्री, 50 डिग्री, 105, 120 असे डिग्री, तसं त्यांनी दिले एक्स प्लस 15 डिग्री. आणि अँगल ई, अँगल ई दिलाय 2x प्लस 15 डिग्री. आता बघा बी आणि सी, ओके, दिले आणि एक्स ची व्हॅल्यू विचारली. आता एक्स ची व्हॅल्यू विचारली तर तुम्ही आन्सर कसं द्यायचं पहा. हा क्वेश्चन आहे पूर्ण, त्या क्वेश्चनलाच आन्सर कसं नोट करायचं, तुम्ही डायरेक्ट आन्सरचा एरो करा, गिवन नाव द्या. क्वेश्चन मध्ये भरपूर काय दिलंय तुम्ही पहा तुमच्या बुक मध्ये क्वेश्चन, त्यातला मी काय काय पार्ट गिवन म्हणून लिहिलंय इथं तो पार्ट तुम्ही तुमच्या आन्सर शीट मध्ये गिवन म्हणून लिहायचंय, त्याच्या समोर ही फिगर काढायची. ठीक आहे, आता बघा हे कळलं, लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन लिहावा लागेल तुम्हाला, लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल लिहावा लागेल, आणि मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू एक्स प्लस 15, मेजरमेंट ऑफ अँगल ई इज इक्वल्स टू 2x प्लस 15 डिग्री. तर पहा आता जर विचार केला तर हा दिलाय आणि हा दिलाय, या दोघांचा संबंध काहीच नाही, कारण आता तुम्हाला माहित झालं हे दोघं इंटेरियर पण नाही, इंटेरियर अल्टरनेट पण नाही, करस्पॉन्डिंग तर नाहीच कारण ते एका साईडलाच करस्पॉन्डिंग आपण शिकवलं मागच्या वेळेस, नंतर एक्सटेरियर अल्टरनेट पण नाही आणि अपोजिट पण नाही. पण पहा जर बी आणि सी, बी आणि सी विचार केला किंवा डायरेक्ट बी आणि एफ चा विचार करा, काय करा, बी आणि एफ हे कोणते अँगल आहेत, करेक्ट, कोणते, करस्पॉन्डिंग अँगल, कोणते, करस्पॉन्डिंग अँगल, म्हणून तुम्ही लिहू शकता लेट अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल एफ. करस्पॉन्डिंग अँगल यांचा सांगितलं ना, करस्पॉन्डिंग अँगल कशी आहे प्रॉपर्टी, कॉन्ग्रंट असते. करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल एफ, याला सपोर्ट द्यायचं, सपोर्ट दिल्याशिवाय पुढे जायचं नाही. आता मी बी ला एफ का शोधला, कारण एफ आणि याचा संबंध लागतो, काय लागतो, ते दोघं लिनियर पेअर आहेत, काय आहेत ते, लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे एकाच रेषेवरील दोन कोन आहेत, एक रेषेची किंमत 180 असते, किती, 180 डिग्री, तो 180 डिग्रीचा म्हणजे स्ट्रेट अँगल आहे, मग एकाच रेषेवरील दोन अँगलची ऍडिशन 180 असते, मग ज्यांची एकाच रेषेवरील ज्या अँगलची ऍडिशन 180 असते त्याला लिनियर पेअर म्हणायचं. म्हणून मी बी सोबत एफचा संबंध लावला, त्यांना सपोर्ट काय देणार, बाय करस्पॉन्डिंग
अँगल काय देणार बाय करस्पॉन्डिंग अँगल. आता अँगल बी ला कोण सारखा आहे अँगल ए. आता बघा अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए देअरफोर जेवढा बी आहे तेवढा एफ असेल का असेल ना बी किती दिला आहे एक्स प्लस फिफ्टीन देअरफोर अँगल ई एफ इज इक्वल्स टू एक्स प्लस फिफ्टीन डिग्री है ना. ह्याला मी फर्स्ट म्हणतो तुम्हाला लिहायचंय कसं डायरेक्ट मी जसं सांगतोय तसं सर सोडी दिल्या खूप मार्क पडतील आणि छान पडतील. आता बघा नेक्स्ट मग मी असं लिहू शकतो देअरफोर अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता मी याचा रिझल्ट सांगितलं ई आणि एफ हे एकाच रेषेवरील दोन कोन आहेत आणि एकाच रेषेवरील दोन कोनांची बेरीज ही कायम 180 असते. त्याचं रिझन ही लाईन ही म्हणजे स्ट्रेट अँगल आहे. स्ट्रेट अँगल असतो 180 डिग्रीचा. किती असतो हे आपण सिक्स मध्ये शिकलो जरी कोणाचा आठवत नसेल तर पहा हा एल आहे हा एल सगळ्यांचा किती असतो 90 पिक्स आणि हा उलटा एल हा 90 आणि हा 90 झाले 180. मग हे दोघं माहीत जरी नसतील तुम्हाला आता समजा तुम्ही म्हणता येईल नाही तिरकी रेषा आमच्याकडे नका कला सर माहीत पण दोघांची ऍडिशन किती 180. जसं इथं झालं बा ई आणि एफ हे दोघांचे मेजरमेंट माहीत नाही पण दोघं एकाच रेषेवरील दोन कोन आहेत म्हणून त्या दोघांची बेरीज किती 180. मग ह्याला बाय लिनियर पेअर बाय लिनियर पेअर मी असं म्हणतो. आता बघा नेक्स्ट अँगल ई माहिती का तुम्हाला माहिती आहे पाहिजे दिले 2x + 15 ओके. अँगल एफ माहिती का काढलाय तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये किंवा तुम्ही असं म्हणू शकता एक्स प्लस 15 इज इक्वल्स टू 180. मी व्हॅल्यू टाकले ई ची व्हॅल्यू एफ ची व्हॅल्यू ह्याला तुम्ही म्हणा बाय गिवन गिवन अँड इक्वेशन फर्स्ट. गिवन म्हणजे एक गिव किंमत दिली तुम्हाला गिवन मध्ये ई दिलाय आणि फर्स्ट इक्वेशन फर्स्ट मध्ये एफ ची व्हॅल्यू आली ई आणि एफ ची व्हॅल्यू टाकली. आता 2x + x म्हणजे 2 पेन 2 पेन आणि 1 पेन 3x म्हणजे 3 पेन 15 + 15 30 इज इक्वल्स टू 180. आता हा प्लस इकडे गेल्यावर मायनस देअरफोर 3x इज इक्वल्स टू 180 मायनस 30 देअरफोर एक्स इज इक्वल्स टू सॉरी 3x इज इक्वल्स टू 180 मायनस 30 इज इक्वल्स टू 150. नेक्स्ट एक्स इज इक्वल्स टू 150 अपॉन 3 हा इकडे 3 गुणिले इकडे आल्यावर भागिले म्हणजे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 150/3 म्हणजे भागाकार करावा लागेल तुम्हाला. इथं करूया 150/3 3 5 15 0 0 हा 0 ऍज इट इज वरती एक्स ची व्हॅल्यू 50 डिग्री दी एक्स व्हॅल्यू 50. आता एक्स व्हॅल्यू 50 जरी असेल तर पहा दोघांची ऍडिशन किती दाखवली मी 180. मग एकदा फक्त रिचेकिंग कसं करायचं बा एक्स ची व्हॅल्यू किती आली 50 50 + 15 65 आणि पुन्हा इथे एक्स ची व्हॅल्यू टाकून द्या 2x म्हणजे 2 × 50 50 × 100 100 + 15 115 मला सांगा 115 आणि 65 180 येत म्हणजे आपलं हे जे आन्सर काढलं एक्स इज इक्वल्स टू 50 डिग्री किंवा एक्स इज इक्वल्स टू 50 हे आन्सर करेक्ट. आता असंच मी इथं पुन्हा एक फिगर काढली ती फक्त तुम्हाला फिरवावं लागेल जर नाही समजले तर फिरवावं लागेल पण समजली तर फिरवायची गरज पडणार नाही. फिरवली म्हणजे अवकाश भीती म्हणजे आपण आतापर्यंत अशा फिगर बसलाय पण येताना तिथं उभी आली जी ट्रान्सवर्सल आहे ती आडवी आली जे पॅरल आहे ते उभे आलं काही प्रॉब्लेम नाही तसं पण घाबरून जायचं नाही. त्या फिगर मध्ये काय काय दिलं ते अगदी लिहून घ्या है ना. काय दिले बघा ए ला बी पॅरल आहे लाईन ए इज पॅरल टू लाईन बी है ना. ह्या क्वेश्चन नंतर आपण तो क्वेश्चन पाहतोय त्याच्यामध्ये पण काय दिलंय अजून एक पाहतोय पहा झेडच्या वरचा 100 काय दिलं पण त्याला नाव दिलेलं नाही पण त्याच्या अगोदर आपण एल लिहू शकतो लाईन एल लाईन एल इज ट्रान्सवर्सल लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल ठीक आहे. आता
मग आपण काय करूया, आता काय काढायला हवं बघा, अँगल एक्स अँगल वाय अँड अँगल झेड इज इक्वल टू कोशिकबळ, हे तिघ आपण काढायला हवं. तर आता जर विचार केला तर आपण डायरेक्ट हे गिवन मध्ये लिहायचं, कुठे लिहायचंय गिवन. तर पहा आपण गिवन वर लिहिलं, गिवन मध्ये आपण लिहिलं लाईन ए इज पॅरल टू लाईन बी, लाईन ए इज ट्रान्सवर्सल, आणि विचारले काय एक्स वाय वाय आणि झेड हे तिघ विचारले. तर पहा आपण आता काय करू, लेख आता पहा जर ही आडवी लाईन 180 डिग्रीची जर स्ट्रेट अँगल असेल असं तर ही उभी लाईन पण काय असेल, ही उभी लाईन पण स्ट्रेट अँगल असेल 180 डिग्रीचा. मग याच्यावरचे दोघांचे ऍडिशन असेल 180, म्हणजेच ते झालं 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे या दोघांचे ऍडिशन 180, त्याला लिनियर पेअर म्हणा आपण. लिनियर पोअर हिथं पहा, हिथं उभी लाईन आहे, हे दोघे आहेत, या दोघांचे ऍडिशन किती असेल 180. लिनियर पोअर लेट 100 किंवा लेट 105 प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री, याला पण सपोर्ट दिल्याशिवाय सोडू नका. सपोर्ट इन लिनियर पेअर, जसा की आपण इथं पण दिला बाय लिनियर पेअर, इथं लिनियर पेअर लिहा. आणि हा 105 तिकडे गेल्यावर मायनस, दिअर फोर अँगल झेड इज इक्वल टू 180 मायनस 105 इज इक्वल टू अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री. अँगल झेड एका मिनिटात निघला, ठीक आहे, कारण या दोघांचे ऍडिशन 180 होत. आता 105 ह्या साईडची खुर्ची बाश तसंच खाली गेलं तर इकडं अशी खुर्ची सेम, म्हणजे हे दोघं करस्पॉन्डिंग अँगल आहेत. कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग. मी लिहू शकतो दिअर फोर अँगल एक्स प्लस 105 किंवा सॉरी अँगल एक्स इज कॉन्ग्रंट टू अँगल 105 बाय करस्पॉन्डिंग अँगल, ठीक आहे. आता करस्पॉन्डिंग अँगल मुळे हे दोघं सेम झाले. दिअर फोर अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. तर एक्स शोधला, वाय शोधला, सॉरी एक्स शोधला, झेड शोधला, आता राहिला वाय. आता पहा एक्स इथे वाय त्याच्या समोर आहे, कोणती आहे अपोजिट अँगल, करेक्ट, कोणती अपोजिट अँगल. मग दिअर फोर अँगल एक्स इज कॉन्ग्रंट टू अँगल वाय, त्याला म्हणा बाय प्रॉपर्टी ऑफ अपोजिट अँगल, ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ ऑपोजिट अँगल ही प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. दिअर फोर अँगल वाय इज इक्वल टू अल्सो, जेवढा एक्स असतो तेवढाच त्याचा अपोजिट अँगल असतो, म्हणजे जेवढा एक्स आहे तेवढा वाय, अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री, ओके. आता अशा प्रकारे आपण याच्यामध्ये अँगल एक्स शोधला, अँगल वाय शोधला आणि अँगल झेड शोधला, 105 आणि झेडची ऍडिशन 180 दाखवली ती असती, कारण त्याचं रिझन लिनियर पेअर, मग झेड आला 75, 105 आणि एक्स हे करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी ते सेम दाखवते, आणि एक्स आणि वाय हे सेम असतात कारण ते दोघं अपोजिट अँगल आहेत. अशा प्रकारे एक्स वाय झेडच्या किमती निघल्या. आणि नेक्स्ट या प्रॉब्लेम मध्ये पण आपण एकदम छान पद्धतीने एक्सची व्हॅल्यू शोधली, कारण बी आणि एफ करस्पॉन्डिंग अँगल ते सारखे असतात, आणि एफ आणि ईची ऍडिशन 180 दाखवली. 180 दाखवली त्याचं रिझन लिनियर पेअर, लिनियर पेअर मुळे जर त्यांची ऍडिशन 180 असेल तर त्या दोघांची बेरीज करून एक्स एका साईडला ठेवला आणि बाकी सगळे अंक एका साईडला घेऊन गेल्यावरती एक्स व्हॅल्यू 5050 आहे, ओके. अशा प्रकारे आपण 2.2 पण सोडवा. मला आता क्वेश्चन असेल आजचा तुम्हाला, 2.2 मधले जेवढे 4 एक्झाम्पल आहेत त्यामधले काही सोडवलेत मी, ते तुम्ही बाकीचे राहिलेले सॉल्व करा, आणि ज्या पण प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अडचण येईल तो सोडवता येणार नाही तो प्रॉब्लेम 100% कमेंट बॉक्स मध्ये फिक्स टाका. प्रॅक्टिस सेटचं नाव आणि प्रॉब्लेम व्यवस्थित टाका, मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर बनवेल, ओके. थँक्यू, बाय बाय.